नमस्कार, मी अर्शिन खान, पोलीस नाममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. कोणतीही पदवी नसताना नागरिकांना वैद्यकीय व्यवसाय असल्याचं सांगून हेअर ट्रान्सप्लांट करून फसवणूक करणाऱ्या तोतया डॉक्टराला विमानतळ पोलिसांनी अटक केली. शाहरुख उर्फ समीर हैदर शहा असे या तोतया डॉक्टराचे नाव आहे. त्याचबरोबर केवळ 10वी पास असताना नर्स म्हणून त्याच्या क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या अन्य दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी महापालिकेच्या ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयातील विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेखा गलांडे यांनी फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी विमाननगर येथील दत्त मंदिर चौकात असलेल्या डॉक्टर हेअर मॅजिक हेअर ट्रान्सप्लांट अँड एस्थेटिक स्टुडिओ येथे कारवाई करून डॉक्टरला अटक केली. शाहरुख शहा याने गेल्या 3 वर्षांपासून हे हेअर ट्रान्सप्लांट क्लिनिक सुरू केलं होतं. तो हेअर ट्रान्सप्लांटसाठी प्रत्येकाकडून 25 ते 30 हजार रुपये घेत असे. त्याच्याविषयी तक्रार आल्यानंतर महापालिकेकडून त्याची चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने केवळ BSc पर्यंत शिक्षण घेतले असल्याचं माहिती पुढे आली. त्याच्याकडे हेअर ट्रान्सप्लांट विषयी कोणतीही पदवी नसल्याने आढळून आल्याने महापालिकेने त्याच्यावर कारवाई केली. त्याने क्लिनिकमध्ये ठेवलेल्या 2 महिलांना नर्सचे कोणतेही शिक्षण नसताना सुद्धा त्यांच्याकडून नर्स म्हणून काम करून घेतलं जात होतं. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर अधिक तपास करत आहेत. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी पोलीस नामाला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पोलीस नाम.